मित्रांनो, मी तेजश्री फ्युजन कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ओट्स मसाला खिचडी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे एक वाटी प्लेन ओट्स घेतले आहेत, त्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, वटाणे, बारीक चिरून घेतलेलं गाजर, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, त्यानंतर जिरं, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ. तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाज्या याच्यात ऍड करू शकता. चला तर मग आता आपण ओट्स मसाला खिचडी तयार करूया. कुकरमध्ये मी तेल तापत ठेवलंय, आपलं तेल तापून आलेलं आहे. आता आपण त्याच्यात जिरं, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर आपण याच्यात हिरवी मिरची, कांदा आपला लालसर झालेला आहे, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर हिरवे वाटाणे, गाजर, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आपण, थोडीशी लाल मिरची पावडर. आपण याच्यात हिरवी मिरची टाकली आहे, त्यामुळे आपल्याला जेवढं तिखट हवं त्याच हिशोबाने आपण लाल मिरची पावडर टाकूया. त्यानंतर हळद, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, हे ओट्स, त्यानंतर आपण ही मुगाची डाळ जी घेतली होती ती मी धुवून घेतलेली आहे. आपण याच्यात साधारणतः एक ग्लास पाणी टाकतो. थोडीशी कोथिंबीर वरून टाकूया. आणि उकळी आल्यावर आपण याला झाकण लावून एक किंवा दोन शिटी घेऊया. ओट शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे एक किंवा दोन शिटी इनफ आहे. याला उकळी आलेली आहे, गॅस थोडा मी स्लो करून याला झाकण लावतो. आता आपण एक ते दोन शिटी घेऊ. एक ते दोन शिट्या होऊन आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण बघूया आपली खिचडी शिजली की नाही. बघत असाल व्यवस्थित आपली खिचडी तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपली पौष्टिक ओट्स मसाला खिचडी तयार आहे. ह्याला मी एका बाउलमध्ये काढून सर्व्ह करून घेते. वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही ही रेसिपी लाईक करा, शेअर करा. ही रेसिपी घरी ट्राय करून तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकनवरही क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्यू.